मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जो कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कुटुंबीय सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराज आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। आवाज येणार नाही त्यामध्ये। या पुढे मी बोलतो तेव्हा मी दौताई बोलत आहोत। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, आज 6 जून 2021 आहे। एकदम तारीख सांगतो कारण बऱ्याच वेळा लोकांना विश्वास बसत नाही की तारीख सांगितली जाती, जी सांगितली जाते ती खरी असते का नसते। तर आज 6 जून आहे, 2021 आहे, रविवार आहे, आणि आज मी तारीख लावलं। मी माझा मुद्दाम स्टेटस ठेवलेलं नाही आहे की मी विजिटला चाललो आहे म्हणून, कारण मी माझ्या थोडं पर्सनल कामासाठी इकडे आलो आहे ताईच्या गावाकडे। तर माझ्यासोबत देशपांडे सर आहेत, संजय देशपांडे सर। सर, संजय देशपांडे सर हे मुंबईचे राहणार आहेत आणि ते आता त्यांचे काही इथं ॲग्रिकल्चर काही प्रोजेक्ट्स आहेत, त्या संदर्भातही आम्ही या ठिकाणी आलो होतो। तर सरांच्या प्लॉटवर आपण नंतर बघू त्यांचा प्लॉट काय काय प्रोजेक्ट आहे त्यांचा ॲग्रीच्या बाबतीत ते। आणि ताईंना ओळखतो आपण सर्वजण, विद्याताई आहेत, अजय सर आहेत, आणि एक मामा आहेत आमच्यासोबत जे आज पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत, आणि आमचे चिरंजीव आहेत या इकडं। हा माझा मुलगा आहे हृदयांश जावके, मला जरी माहिती असली याला बरीच माहिती, माझ्यापेक्षा कमीच माहिती आहे, पण दाखवतो की बरीच माहिती आहे म्हणून यांनी शेंगा तोडले। दाखव शेंगा, हे शेंगा यांनी तोडलेले ताईच्या इथून, आणि हा घरी घेऊन जातोय आता। ठीक आहे, तर आज आपण जवळ येतो। तर आपण मित्रांनो आज मातकुळी या ठिकाणी आहोत, तालुका आष्टी जिल्हा बीड, विद्याताई जरे, विद्या अजय जरे या ठिकाणी दोघंही आहेत, आणि यांच्या प्लॉटवर आपण आलो होतो मागच्या वेळेस। मागच्या वेळेस या ठिकाणी विजिट दाखवली होती, जवळपास 1 महिना झाला असेल त्या प्लॉटला, है ना, 1-1.5 महिना झाला असेल कदाचित। हां, तर आता जेव्हा मी म्हणालो की आज जूनचा पहिला आठवडा आहे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मान्सून यायच्या अगोदर जो मृग असतो, मृगाच्या अगोदर बऱ्याच प्री मान्सून पाऊस या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झालेला आहे। आता त्यांच्याशी मी चर्चा करत होतो, मागच्या 7 ते 8 दिवसापासून रोज पाऊस झाले, थोड्या प्रमाणात कमी पण रोज या ठिकाणी पाऊस चालू आहे। किती दिवस झाले दादा, मागच्या शुक्रवारपासून पाऊस चालू आहे, म्हणजे राहण्यात चांगले चालण्यास असल्यासारखं, म्हणजे आता जर हे राहण्यात चालण्यासारखं म्हणजे चांगला पाऊस असतो, म्हणजे चांगला पाऊस होतो झालाय। आता मागच्या 10 दिवसापासून विद्यार्थी म्हणतात की पाऊस या ठिकाणी खूप चांगला चालू आहे, रोज दुपारच्या नंतर पाऊस येतोच आहे आम्हाला, दुपारनंतर पाऊस येतोय। आता दुपार झाले आपण लवकर व्हिडिओ आठवूयात, पाऊस चालू या ठिकाणी। तुम्ही त्या दिवशी आलात त्या दिवशी पण पाऊस झाला का नाही? जवळ घे थोडंसं। तुम्ही त्या दिवशी आलात ना 1 महिना पूर्वी, त्या दिवशी सुद्धा पाऊस, तेव्हा सुद्धा पाऊस झाला होता, होय, आणि तेव्हा पण आपल्या झाडावर सेटिंग होती, सेटिंग होती, राईट। आणि आता तर आता पाण्याचा ताण बसला तर मग त्याच्यामुळे भरपूर झाडं हिरवे झाले, त्या दिवशी तरी हिरवे नव्हते झाडं, आणि आता जेवढे हिरवे झाले त्याच्यातून फुलकळी आणि वादी बाहेर निघलेलीच आहे। पाण्याचा ताण नाही बसला, पाणी मिळालं झाडांना। हा, आता पाणी, आता पावसाचं जे पाणी होतं त्याला ताण होता, त्याच्यामुळे झाडाला हेच नव्हतं ना। तर मागच्या वेळेस आपण दाखवलं होतं, आणि विद्यार्थ्याने मी तेव्हा सजेस्ट केलं होतं की तुम्ही छाटणी लगेच करू नका, कारण जो माल आहे त्या मालाचे पैसे तयार करून घ्या। तर आता मी पुन्हा 1-1.5 महिने आलो, पुन्हा तीच अवस्था आहे। आता भले काढण्यासारखा माल नाही झाला जास्त, पण पुढच्या 10-15 दिवसात काढायला निघेल, दिवशीच माल काढलाय ना दादा। हा, परवा दिवशी त्यांनी मला माल कसं दिसणार आहे, हा माल 2-3 दिवसांनी तोडायला येणार आहे, तर तो सगळा माल नाही दिसणार। आणि आता जरा माल कमी असल्यामुळे आपण पण जरा भाव चांगला असल्यामुळे जरा बारीक पण शेंग काढतोय, बराचसा माल विद्यार्थ्यांचं समजलं 1-2 दिवसापूर्वी त्यांनी काढलेला आहे, त्यामुळे काढणारा माल दिसत नाही, पण बराचसा माल असा तयार होते, 10-15 दिवसात माल निघाला तयार होईल, अशा पद्धतीने शेंगा तयार होत आहेत। थोडं पाऊस असल्यामुळे थोडंसं हिरवा शेड या ठिकाणी दिसतोय, आपल्याला लालसर शेड दिसतोय, हा जो शेड दिसतो लालसर शेड, हा थोडा पाऊस आणि वातावरणामुळं झालेला कलर बदल आहे, हा रंग बदल आहे, आणि खालून आपण त्यांना खायला पण सोडत नाहीत काही, याला थोडस हा जो शेड दिसतोय या ठिकाणी आपल्याला थोडस कासुबी आणि रोकूची फवारणी या वातावरणामध्ये घ्यायला हवी असं वाटतंय मला, कारण हा जो माल आहे ना ताई
हा माल तुम्हाला चांगले पैसे करून देणार आहे 40-50 रेट सध्या चालू आहे आज 6 जून आहे आणि सध्या 40-50 रेट चालू आहे तर अजून बऱ्याच लोकांची छाटणी झालेली आहे ज्यांचा माल संपला त्यांनी छाटणी घेतलेली आहे आणि आपण हा माल आता मी बसून विकते किंवा दिला तरी ना 15 रुपये पावशेने विकते म्हणजे 50-60 रुपये किलो मी पण विकते आता सगळं तुम्ही स्वतः बाजारात बसता हा आता मी जाते 7 ते 11 चालू आहे तेवढ्या वेळात 25-30 किलो माल विकायचा होतो रोज बरोबर आणि आता बाजार शेंगच नाही आणि भाज्याला दुसरं काही नाही त्याच्यामुळे घेते पण गिरायक आणि खायला चवदार असल्यामुळे हे पण करतेत ना मित्रांनो बघा मी आता मागे का तुम्हाला मग आता गेलो होता पण तिथे बोललो होतो मी की विकायची लाज ठेवायची नाही जर आपण पिकवायची लाज ठेवत नाही ना तर विकायची लाज कशाला ठेवायची नाही दादा आपल्या पक्षात डबल पैशाने गिराय विकतेच समोरची माणसं आपण पिकवतोय ह्याला पूर्ण वर्षभर 6 महिने कष्ट केलेला असतो आणि आपण चोरासारखं त्यांच्या हातात नेऊन देतोय आता जर द्यायचं म्हणलं ना माल त्यांना तर रात्रीचे 4 म्हणजे 4-5 वाजता नेऊन द्यायला लागतो म्हणजे आपला माल असून आपल्याला चोरासारखं नेऊन द्यावं लागतं आणि ते त्याच्यापेक्षा डबल जे खाणार आहे त्याला पण स्वस्त नाही आहे ना भेटत ते मी हे सारखं सांगत असते की खाणाऱ्याला स्वस्त भेटलं पाहिजे मध्येच दुसऱ्यांना फायदा होते त्याचा तरी काय फायदा आहे का बरोबर तसं आपल्याला पिकवायचंच रात्रंदिवस याच्यात आम्ही रात्रीचं 10-10 वाजे 2-2 वाजता कधी कधी ड्रिप चालू करायला त्याला यायला लागतं मग विकायला काय त्रास आहे तेव्हा असं पण हे होतंय ना खरं बोलल्या आणि रोखठोक बोलल्या आणि असं बोलायलाही पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीवर थोडस वर्कआउट करायला पाहिजे की आपण विकायला पाहिजे आपण स्वतः विकायला पाहिजे आपण पिकवतो ना आपण विकायला हवे विकायचे मग कमी खाणाऱ्याला तरी स्वस्त भेटलं पाहिजे जर शेतकऱ्याला पैसे भेटत नाही तर खाणाऱ्याला तरी स्वस्त भेटलं पाहिजे ना माझं असं मत आहे की बाबा त्याला स्वस्त भेटत नाही त्याला एवढं महाग भेटतं आता लॉकडाऊन म्हणून त्यांना अजून जास्त महाग भेटते आणि आमच्याकडून म्हणतात की लॉकडाऊन आहे म्हणून माल विकत नाही म्हणून अजून स्वस्त असं होतं ना मग ते तिसऱ्यालाच पैसे येतं आणि 1-2 तासात कमवतात ते त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल पैसे आमच्या कष्टापेक्षा आपलं वर्ष गेलेलं असेल हा पूर्ण वर्ष आणि किती लक्ष लहान लेकरासारखं दादाला लक्ष द्यावं लागतं कुठं शेंडा वाढलाय कुठं आळी पडली कुठं काय झालंय एक एक शेंग आपण एक एक हात लावून बघतो सगळ्याला एक वेळेस लेकरांना जेवायला टायमाला नाही पण ह्याला जेवायला द्यायला लागतं आधी टायमाला एवढं लक्ष द्यावं लागतं शेतात मित्रांनो खूप चांगलं बोलल्या विद्याताई झाडे एवढे मोठे आहेत माझं मुलगा किती खराब बघा झाडाला एक टाइम आहे ना आपण मुलांना खायला मी कधी 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 मला 10-11 असेल स्वयंपाक करायला पण ह्याचं टायमिंग नाही ना हुकून द्यायला लागत फवारणी टायमिंगला घ्यायची पाणी टायमिंगला सोडायचं कारण की पूर्ण ड्रॉप होत आहे तर शेंग पोसत नाही कलर चेंज होतोय आणि मुलगा माझा एवढा खराब आहे त्याची तब्येत विशेष गोष्ट झाडे किती मोठाले येत मित्रांनो झाडाला जपायचं ना मग असं जपायचं ते म्हणतात की मुलांना जेवायला माझ्याकडून उशीर होईल पण झाडाला मी उशीर होऊ देत नाही कारण झाडं हे भवितव्य आहेत मुलं देखील भवितव्य आहेत नो डाऊट पण जे काही मेहनत घेत आहेत मुलांसाठीच करतोय आपण मुलांना जेवण देणं पण गरजेचं आहे पण काही काही गोष्टी अशा आहेत की ह्याच्यापासून जे भेटते त्या गोष्टी त्यांना आपण देऊ शकतो हाय का नाही त्याच्यामुळं मुलं भविष्य आपलं मुलांसाठीच करतोय आपण सगळं जगत झटतोय एवढं त्यांच्यासाठीच झटतोय घरातली जे मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी जे भवितव्य आहे माझ्याकडे जे घरातलं भवितव्य आहे मुलं मुलगा आणि मुलगी आहेत तर त्यांचं जे भवितव्य घडवायचं आहे तर ते या शेतातून घडवलं जाणार आहे त्यामुळे ते एखाद्या वेळेस मुलांना उशीर झाला तरी चालेल पण शेवगायला झाडांना ते मुलासारखं जपतात आणि त्याला उशीर होऊ देत नाहीत खत पाण्याला एखादी फवारणी असेल तर एवढं डेडिकेशन आहे एवढं डेडिकेटेड आणि पूर्ण वाहून दिल्यासारखं शेवगायला त्यांनी ते काम करतात विद्यार्थी जरे आणि खरंच एक खूप चांगलं उदाहरण आहे महाराष्ट्राला शेवगा शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की जर त्यांचं कधी इकडं बीडला किंवा आष्टी तालुक्यामध्ये येणं झालं तर विद्यार्थ्याच्या प्लॉटला नक्कीच त्यांचा नंबर मी दिलेलाच आहे या प्लॉटला व्हिजिट करा त्यांच्याकडून जे मार्गदर्शन भेटतं ते मार्गदर्शन घ्या कारण मी जेव्हा येतो विद्यार्थ्याकडे तेव्हा मी विद्यार्थ्याला काही सांगायला किंवा सजेस्ट करायला कधीच येत नाही मी त्यांच्याकडून शिकण्यासाठी येत असतो कारण ते बरेच मी असंच म्हणत असतो तर असे बरेचसे प्रयोग ते शेतीमध्ये करत असतात की एखादं झाड असेल ज्याच्या त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला त्याला रिबिन मार्क करून ठेवणार एखादं झाड असेल ज्याने अजिबात उत्पन्न दिलेलं आहे त्याला दुसरी रिबिन लावून ठेवणार किंवा मार्किंग करणार मग त्या झाडांना वेगळी ट्रीटमेंट करणार मग या झाडाला माल जास्त आला कशामुळे आला याचा ते अभ्यास करतात लिहून ठेवतात आणि तेच ट्रीटमेंट ते पूर्ण झाडाला करतात आज या ठिकाणी पाहतोय मी जमीन ओली आहे माझे शूज या ठिकाणी खाली जात आहेत जमिनीमध्ये अशी ओली जमीन आहे आणि या जमिनीसुद्धा आज त्यांच्या प्लॉटला मी पाहतोय की सेटिंग झालेली आहे बऱ्यापैकी चांगली सेटिंग आणि हा जो माल निघणार हा माल देखील यांना चांगला पैसा करून देणार आहे मागच्या वेळेस त्यांचा आपण हिशोबाचा ताळमेळ घेतला होता आणि मी अजय सरांना सांगितलं होतं हिशोब ठेवायला चालू करा त्यांनी अजूनही काही माझं ऐकलेलं नाही पुढच्या वर्षी आपण त्यांच्याकडून घेऊया की किती खर्च झालाय आणि किती उत्पन्न त्यांनी आतापर्यंत काढलं हे पाहूयात कारण विद्यार्थी आता मला बोलले की मागच्या वेळेस त्यांनी जो हिशोब सांगितला होता तो हिशोब व्हिडिओ जेव्हा आपण रिलीज केला युट्यूबला तेव्हा बऱ्याच जणांनी त्यांना फोन केले आणि त्यांनी विचारलं की विद्यार्थी खरं तुम्हाला एवढा पैसा झालाय का त्यांनी क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी उपस्थित केला की खरं झालंय का आम्हाला विश्वास बसत नाही की एवढा पैसा तुमच्याकडून होऊ शकतो पण एक गोष्ट नक्की सांगतो मी यूट्यूब चॅनलवर मी रवींद्र जावके आणि थिंकिंग माइंड आरजे जे यूट्यूब चॅनल आहे मी कोटमेसर आणि बाळराजे आम्ही यूट्यूबवर एक अनाऊन्स करतो की आम्ही कधीही 1 रुपयासुद्धा वाढवून या यूट्यूबवर सांगितलेलं नाही आहे किंवा असं टायटल ठेवलेलं नाही आहे की
एका एकर मध्ये 10 लाख एका एकर मध्ये 40 लाख असं काही सांगितलं नाहीये कारण कोणाला फसवायचं आम्हाला नाहीये ती रीतमत आमची नाहीये त्यामुळे जे फॅक्ट आहे उत्पन्न झालं तर झालं म्हणून सांगतोय आणि नाही झालं म्हणून नाही झालं सांगतो आपलं एकमेव असं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर पहिल्यांदा आपण मागच्या महिन्यामध्ये एक शेवग्याची अपयश गाथा टाकली होती प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की तिथं शेवग्याच्या यशोगाथा टाकल्या जातात आपण अपयश गाथा देखील एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण ही डेअरिंग करतो आपण जे खरं आहे ते सांगतो आपण त्यामुळेच आपण म्हणतो की सीधी बात नो बकवास बाकी बकवास आपल्याला करायचीच नाही आहे एक शेवटचा आपण मी प्रश्न यांना विचारतो दोघांना या दाम्पत्याला जरी दाम्पत्याला की आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ बंद करूयात जवळ घ्या त्यांच्या आणि मला आता तुम्ही खरं खरं सांगा की किती खर्च केलाय आणि किती उत्पन्न तुम्हाला या सीझनमध्ये भेटलेलं आहे नाही आता एक दीड महिन्यापूर्वी सांगितलं परत सांगा परत सांगा आता परत त्यात ऍड करा अजून जो माल निघाला होता तो खर्च आणि उत्पन्न दोन सेकंद विचार करा वाटल्यास 1000 रुपये आपला खर्च झालेला आहे किती एकर क्षेत्र आहे दीड एकरचं क्षेत्र आहे किती वर्षाचा प्लॉट आहे तिसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे 1.5 एकरचा प्लॉट आहे 25,000 रुपये या 1.5 एकर मध्ये खर्च झालेला आहे शेणखत ते आपण सगळं टाकलं होतं ना शेणखत टाकलेलं आहे आणि 1.5-2,000 रुपये खर्च होण्याचं कमी का झालाय कारण हे स्वतः मजुरी करतात इथे इथे मजूर येत नाही जे काही निंदन असेल फवारणी असेल आळवणी असेल ड्रीप लावणं असेल ड्रीप काढणं असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात शेतामधल्या त्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते घरीच करतात हे दोघं आहेत औदुंबर नावाचा मुलगा आहे अनन्या नावाची मुलगी आहे हे चौघ जण मिळून हे पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट सांभाळतात आणि जसं त्या म्हणाले की मुलाला एखादं जेवायला उशिरा मिळेल पण झाडाला उशिरा मिळू देत नाही व्यवस्थित आणि डिसिप्लिन त्यांचं काम आहे त्यांच्याकडे घ्या कॅमेरा आणि मला सांगा की 25,000 रुपये तुमचं खर्च झालाय आणि 25,000 खर्च झाला आणि 2,000-2,00,000 माल झालेला आहे आपल्या 2,00,000 या ठिकाणी माल झालेला आहे सांगितलं होतं त्याच्यात 25,000 रुपये झाले असतील अजूनपर्यंत हा ते आपलं जे मागचं माल होता ना आपल्याला आपले 5,000-10,000 पर्यंत झालं एक दोन क्विंटल माल गेलाय आपला माल चालू आहे म्हणजे 4,000-5,000 रुपये आठवडा आता पण माझं चालू आहे असं अजूनही सध्या चालू आहे हो चालू आहे 1.25-2 लाख पकडू हो 2.25 लाखाच्या पुढे गेला समजा 2.25 लाख धरला आपण प्लस गेला असेल तुम्हाला आणि अजूनही माल बऱ्यापैकी सेटिंग आहे 40-50% ती सेटिंग झालेली दिसते मला आहे ना आणि आता आपल्याकडे एवढा पाऊस होत पण नाही आता झाला ना अजून तर एखाद्या वेळेस पाऊस पुढत ताण पण देतो ना कधी कधी असं पण होतं मग हे जे नवीन ब्रँच आला त्याला कळी आलेलं जर सेटिंग झाली तर अजून पण आपलं बंद नाहीच राहणार म्हणजे आता आपण गेल्या वेळेस ऑक्टोबर नोव्हेंबर पासून माल आहे आपला चालू आता किती दिवस राहिले त्याला तरी 2-3 महिने वर्षच म्हणणार आहे त्यासाठी ज्या झाडांना माल नसेल किंवा ज्या ठिकाणी जेव्हा एकदम भाव कमी होता दादा 5 रुपये तेव्हा पण आपण छाटलं नाही बऱ्याच लोकांनी नाही आता काय करायचं त्याचं झाडांना घाबरून आम्ही ते शेंग खाली तोडून टाकल्या किंवा त्याचं गुरांना टाकलं ते केलं पण छाटणी घेतली नाही की बघू बाबा पुढे काय होते म्हणून आता सगळ्यांनी घाबरून छाटणी घेतली आपण घेतली नाही तर ते सापडतंय ना आपल्याला विकायला पण तसेच चतुर्थी आहेत माझ्या इतर लोकांनी जेव्हा छाटणी केली निराश होऊन की आता लॉकडाऊन लागलेलं आहे माल लागतोय आणि डिसेंबर पासून माल चालू आहे अजून तरी माझ्या ह्याला भरपूर फुलं हे आगारी हे असे फुलांचे गुच्छे ते सगळं चालूच आहे घ्यायच्या सेटिंग ते सगळं चालू आहे म्हणजे हे असे वादे आहेत असे हे सगळ्या वाद्या बिद्या चालू येत आणि हे अशा तोडायला आलेल्या पण शेंगा येतात म्हणजे ह्या तोडायला आल्या तर ते पण चालूच आहे आपलं बारीक पण हे असे फुलाचे गुच्छेचे गुच्छे नवीन आगारे चालू आहे आता ह्याला आपण काही खर्च करत नाही आहे फक्त पाणी सोडतोय आणि जर पाणी सोडून आपल्याला 15-15 रुपये भाव जरी भेटला तरी पण शेवग्याचे चांगले पैसे होतात आता आपण डिसेंबरपासून विकलोय शेवगा तर आपण 100 पण विकलाय 90 विकलाय 80 पण विकलाय भरपूर भाव आपल्याला जास्त दिवस भेटलाय म्हणजे 40 भेटलाय शेवट शिवरात्रीच्या दिवशी आम्ही 40 रुपयांनी भाव दिला तर शेवग्याचा हे असे बरेच कॉल येत आहेत बरं का की आम्ही बऱ्याच दिवस झाले लावलेलं 1 वर्ष व्हायला आलं आहे झाडांना खूप असे शेंगा नाही आहेत काय करायचं आता तर काय रवी दादासुद्धा हे सारखं सांगत असतात बरं का की बी जेव्हा तुम्ही लावताय शेवग्याचं तेव्हा लक्ष द्या म्हणून प्लॉटला व्हिजिट करून शेवगा लावा कारण की पूर्ण 1 वर्ष आपलं वायाला जाणार असतं आणि शेवग्याचं बी जर चुकीचं निवडलं किंवा चुकीचं लागलं आपल्याला निवडतात म्हणजे असं काय आपण तर हटकून निवडत नसत चुकीचं पण लागलं चुकीचं बी तर शेंगा येत नाही झाडं हाईटला खूप जातात असे कॉल येतात शेतकऱ्यांचे की शेंगा आले नाही आहेत झाडांना 4-4 शेंगा आहेत झाडांना आता काय करायचं किंवा फुलं येत आहेत फक्त सेटिंग होत नाही आहे मग एक तर निविजन तर असतंच निविजनावर पण बरंच काय डिपेंड आहे पण अजून एक गोष्ट आहे की बी पण असतं तसं
तर एक वर्ष झाल्याच्या नंतर तुमच्या जर लक्षात येतंय की बी चुकीचं लागले बाबा किंवा लाल शेंगा येतात आखूड येतात उशिरा शेंग येते झाडाला शेंग पाहिजे तशी चांगली क्वालिटीची येत नाहीये तर त्याच्यासाठी रविदादा हे सारखं सांगत असत की प्लॉटला व्हिजिट करून प्लॉटची चौकशी करून मग तुम्ही बियाचं निविजन करा बी नंतर निवडा की कसं बी घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे बी जर आधी चुकीचं निवडलं तर त्याच्यानंतर पूर्ण वर्ष वायला गेल्याच्या नंतर लक्षात येतं तुमच्या की बाबा शेंगा आपल्याला झाडाला चांगली येत नाही आहे म्हणून तर रविदादा पण सारखं सांगतात आणि मी पण तेच सांगेन की प्लॉटला व्हिजिट करून चांगली चौकशी करून बी लावा कारण की शेतकऱ्यांचं पूर्ण एक वर्ष वायला गेल्याच्या नंतर लक्षात येऊन काहीच उपयोग नाही आणि हे अशाच क्वालिटीचं आपल्याकडं आपण असं जे बी विकतोय ते एकदम भारी असंच जास्त शेंगा येणारं लवकर येणारं आणि खूप दिवस शेंगा चालणारं असंच बी देतोय तर जर तुम्हाला बी पाहिजे असेल तरी कॉल करा किंवा काही माहिती पाहिजे असली तरी कॉल करा हे बघा असा आमचा प्लॉट आहे असे एवढे शेंगा आहेत